महापालिका घरफाळा विभागाच्या एकवीस पथकांकडून कोल्हापूर शहरातील मिळकतींच्या रिव्हिजन सर्वेला प्रारंभ झालाय महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वे होणार आहे यापूर्वी शहरातील एक लाख सत्तावन्न हजार पाचशे सत्तेचाळीस मिळकतधारकांना घरफाळा बिलं पाठवण्यात आली आहेत तीस जून अखेर घरफाळा भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत एक एप्रिल ते पाच जून या कालावधीत नऊ कोटी तीन लाख चाळीस हजार रुपये महापालिकेकडे जमा झालेत दोन हजार साली कोल्हापूर शहरातील मिळकतींचा सर्वे झाला होता त्यानंतर पुन्हा मिळकतींमध्ये झालेल्या बदलाचा किंवा वाढीचा सर्वे झाला नाही त्यामुळे महापालिकेच्या घरफाळा विभागाचं उत्पन्न वाढलेलं नाही महापालिकेने यंदा शहरातील मिळकतींचा रिव्हिजन सर्व्हे करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्यानुसार महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयाअंतर्गत प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकतींचा सर्व्हे करण्यात येणार आहे त्यासाठी एकवीस पथक चार कर अधीक्षक आणि एक संगणक चालक असे पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नियोजन केलंय यापूर्वी कोल्हापूर शहरातील एक लाख सत्तावन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर मिळकत धारकांना दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीची घरफाळाची बिलं देण्यात आली आहेत तीस जून रोजी अखेर संपूर्ण गरफाळा भरणाऱ्या नागरिकांना महापालिकेनं सहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय एक एप्रिलपासून पाच जूनपर्यंत या योजनेचा एकवीस हजार एकशे सदतीस मिळकत धारकांनी लाभ घेतला त्यातून नऊ कोटी तीन लाख चाळीस हजार रुपये महापालिकेकडे जमा झालेत मिळकतींचा सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे